कॉमिक कैरेक्टर्स आपके ज़्यादा रहे हैं, इसमें जो आप प्ले कर रहे हो थोड़ा सा सीरियस कैरेक्टर है, तो वो कितना डिफिकल्ट रहा प्ले करने के लिए? अच्छा, तर मी कुठल्या भाषेत उत्तर द्यायचे? मग योर चॉईस. मी सुरुवात मराठीने करतो, मला सुचतंय त्याच्यात. हो, म्हणजे की एकतर मी सिरियस भूमिका पण केलेल्या आहेत, पण ते सिनेमे लोकांसमोर येत नाही आहेत काही कारणांमुळे. आणि मी नाटकांमध्ये खूप जास्त काम करतो, जिथेही फारसे लोक येत नाही आहेत. तर म्हणजे मी नेमक्या अशाच गोष्टी केल्या ज्या पॉप्युलर झाल्या, आणि जिकडे मी ॲक्च्युली कॉमेडी कॅरेक्टर केलेला आहे. तर मी पहिल्यांदा जयप्रतनी जेव्हा मला भेटायला बोलवलं होतं, तर त्यांनी तो सगळा रोल सांगितला आणि मला असं एक मनातला अभय आला. तो म्हटला, अरे कोणीतरी सिरियस रोल करता आपल्याला कन्सिडर करते, म्हणजे आयुष्य चांगलं चाललं आहे आपलं अशा ह्याच्याने. तर मी म्हटलं जयप्रतला, अरे तू मला कशामुळे कास्ट करतो आहेस? तर तो मला म्हटला की मला एका इनोसंट चेहऱ्याच्या मागे एक हरामी माणूस आहे असा कॅरेक्टर हवं आहे. म्हटलं यार, फायनली मला कोणीतरी ओळखलं आहे. असं ते सगळं झालं. आणि ॲब्सोल्युटली, म्हणजे खूपच ग्रे शेड आहे त्या कॅरेक्टरची, आणि आपण इमॅजिन करू शकत नाही तशीच सगळी ती कॅरेक्टर्स हळूहळू खुलत जातात. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं रायटिंग आपल्याकडे खूप कमी झालेलं आहे. म्हणजे आपल्याकडे एकतर लोकांना, आपण म्हणजे वेबसिरीज हा फॉर्मॅट अमेरिकन खूप जास्त आहे, आणि आपल्याकडे लोकांना अजून तो ॲडॅप्ट कसा करायचा हे कळलेलं नाही. आणि मला वाटतं जयप्रत आणि किरणनी ते खूपच चांगल्या प्रकारे केलं आहे. आणि या सगळ्या, म्हणजे की आत्ता मी पण पहिल्यांदा एपिसोड बघितला, इट्स अ ट्रीट टू वॉच एव्हरी सीन, ऑल दोज ॲक्टर्स, आणि इतकं वेगळं वेगळं काय काय, फारच कमाल आहे, फारच कमाल आहे. क्या बात है. सो तुम्ही बघितलं आहे की रिअल लाईफमध्ये सुद्धा खूप कॉमेडी आहे, पण त्याने जो ग्रे शेड प्ले केलेला आहे तो बघायला नक्कीच खूप मजा येणार आहे. आता प्रत्येकाला जर हुतात्मा ही एका शब्दात डिस्क्राईब करायची असेल, तर तो शब्द काय असेल? सर, आय वूड लाईक टू स्टार्ट विथ यू. एका शब्दात हुतात्मा, महत्वाची मालिका. दिस इज नॉट अ कोर्ट वेर यू टू आन्सर इन येस ऑर नो. आय कॅन्ट से इट इन वन सेंटेन्स. आय कॅन टेल यू, वेन प्रेझेंट बिकम्स पास्ट अँड आफ्टर इट हॅज बिकम पास्ट, the then present generation watches it along with the generation of the past and generations in between. It has multiple perceptions, and I think this is the unique feature. And another thing is, very few things are based on authentic research. Between virtual and real, the only connecting thing is authentic research. So that is neither real nor fantasy, but it's a marriage of two. I think that's also second unique feature of this film. Thank you. Hello, hello. मला वाटतंय संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही फक्त जागेची नाही तर ती अस्मितेची चळवळ होती. मला असं वाटतं हुतात्मा माझ्यासाठी ती अशी डेफिनेशन आहे की जेव्हा एखादी व्यक्ती ती कॉज किंवा इतर व्यक्तीला स्वतःपेक्षा वर ठेवते आणि कम्प्लिटली डिझॉल्व्ज हिमसेल्फ फॉर दॅट पर्टिक्युलर कॉज, ती मंडळी म्हणजे हुतात्मा असतात माझ्यासाठी. माझ्यासाठी हुतात्मा इट्स अबाउट अ जर्नी ऑफ मेनी पीपल. खूप सारे प्रवाह आहेत आणि त्या प्रवाहांमध्ये देर इज अ बिकमिंग ऑफ ईच वन, ईच कॅरेक्टर. एव्हरी वन इज बिकमिंग समथिंग. सो इट्स अ जर्नी अबाउट सॅक्रिफायसेस अँड चॉईसेस. सुंदर आहे. मी एक
sung in the violet is all this. It is a devilish, delicious ride. कारण हे आत्ता नुकतं झालंय तिच्याबरोबर काय आता काय होणार आता ती काय करणार दॅट इज वेन द रिअल द थ्रिलिंग राईड बिगिन्स सो आय कॉल इट डिव्हिलिश इन डिलिशियस हॅलो नाही सगळ्यांनी एवढं सुंदर ह्या सगळ्या माझ्या भावना होत्या सो रिपीटिंग ऑल दोज लाईन्स आय वुड नॉट रिमेंबर फर्स्ट ऑफ ऑल वॉट ऑल दे सेड But yeah, I agree. And this is what it is. I mean, Smitechi kahani hai, phakta Mumbai, Maharashtra thavi hai, nahi hai, relationships ahit. Apan 1947 vagare karan Bharat Swatantra zhala, he aple sagana maithi hai. Pan khara sangai cha tar, Sanyukta Maharashtra chi chalvar jo paranta Jayaprad ji mala bhetayla aale navhte, to paranta dokyatna geli hoti. He sudha ek chalvar ahe. आणि ह्यासाठी सुद्धा लोकांनी आपले प्राण गमावलेत तर त्यामुळे माझ्या मते हुतात्मा हा शो हुतात्मा हा शब्द हा महाराष्ट्रासाठी फार मोठा आहे मुंबई आज आपली आहे आपण फार म्हणतो आमची मुंबई मराठी मुंबई महाराष्ट्राची मुंबई स्वच्छ मुंबई जर का ह्या सगळ्यांनी हे फिक्टिशियस कॅरेक्टर्स आहेत आपण आम्ही जे प्ले केले आहेत ते पण त्याच्यामध्ये खूप काही ओरिजिनल नावं घेतलेली आहेत आणि ह्या सगळ्यांचा स्ट्रगल त्या सगळे ज्यांनी आपले प्राण गमावले चळवळीत किंवा सिव्हिलियन्स जे मेले त्यात ह्या सगळ्यांचं नाव ह्यांच्या सगळ्यांच्या मागे हुतात्मा लागलंच पाहिजे नाहीतर मुंबई ही आपली नसती आज महाराष्ट्राची नसती ते का नसती हे आपल्या शोमध्ये तुम्हाला कळेल त्याच्यामुळे हुतात्मा हे आय एम सॉरी मॅम पण मी एका शब्दात नाही सांगू शकत दॅट्स ॲक्च्युली ट्रू की एका शब्दात डिस्क्राईब करणं खरंच खूप डिफिकल्ट होत असेल कारण इतके सगळे शेड्स आहेत याच्यामध्ये आणि ॲक्च्युली मीडियाचे लोक खूप रागाने बघतात माझ्याकडे कारण त्यांना है ना हो सो आता आपण त्यांना संधी देऊया प्रश्न विचारायची सो जसं मगाशी अभय म्हणाला की वेब सिरीज हा जो फॉर्मॅट आहे हा नवीन सापडला आहे आपल्याला म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये 15-20 वर्षापूर्वी त्यांनी बँड ऑफ ब्रदर्स आणि HBO मध्ये हे सुरू झालं होतं पण ह्या वेब सिरीजचा किंवा मिनी सिरीजचा म्हणून स्वतःचा एक स्टोरी टेलिंगचा फॉर्मॅट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एक जास्ती मोठी गोष्ट जी त्याच्यामध्ये खूप मिनो घटना आहेत खूप घटनाक्रम एक उत्कंठावर्धक काहीतरी बदलत राहतं तुम्ही एका कुठच्या तरी पात्राची जर्नी ट्रेस करता तर द सब्जेक्ट लेंट इट सेल्फ टू द फॉर्मॅट ऑफ अ वेब सिरीज मोर दॅन अ फिल्म फिल्मचा स्वतःचा म्हणून एक स्ट्रक्चर आहे तसं वेब सिरीजचा स्वतःचा म्हणून एक स्ट्रक्चर आहे तर ती नरेटिव्ह स्ट्रक्चर जे मला वाटलं की ते जास्ती वेब सिरीजच्या जवळ आहे आणि अर्थात वेब सिरीजमध्ये आता जास्ती एक्सपेरिमेंटल आणि नवा कॉन्टेंट करू पाहत आहेत लोक सो इट वॉज द आयडियल माध्यम हेच जसं मी म्हणालो की काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही सिनेमात सक्षमपणे सांगू शकता काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही वेब सिरीजमध्ये सक्षमपणे सांगू शकता हां आणि एक डॉक्टरांना बोलायचं आहे सो त्यांनी कादंबरी वाचली त्या वेब सिरीज नव्हत्या मला एक असा प्रश्न नेहमी पडतो की तुम्ही हे जे केलं आहे त्याच्याऐवजी जे का केलं नाही याचे प्रश्न जेव्हा पडतात तर आम्ही केलेल्या गोष्टींबद्दल कधी बोलणार तुम्ही कारण गंमत आहे काळ जसा पुढे जातो आहे तशी मीडिया आणि व्हेकल्स इतकी बदलत आहेत अच्छा आणि मग त्याला तुम्हाला जसं तुम्ही आज ॲडॅप्ट झालेलं तसं ॲडॅप्ट व्हावं लागतं आणि कादंबरीसाठी चित्रपट करणंसुद्धा अवघड असतं इतकी डिटेलिंगमध्ये कादंबरी असू शकते आणि त्याला फुलोरा देऊन त्यामुळं मग तुम्हाला ती स्पेस मिळते जास्त व्हिज्युअल शेवटी काय आहेत पटकन See, 350 years ago, when print media came, there was a paradigm shift in literacy from oral skills to written skills. When we moved from oral skills to written skills, word lost its image and sound. Sound came back with All India Radio.
image came back with silent films. Now with talkies, both sound and image and word came. And now with the new technologies, in one machine you combined all three. Of this language, the only reading and writing language of word is taught. This language of image and sound, which should also be taught from school, unfortunately is not taught. But it's very important because it transcends your conscious mind and goes to subconscious and unconscious. The language of emotion is in image and sound. That's the reason. You can't be more analytical than that. And director sir, ये आपने काम बहुत बढ़िया करके दिखाया आज. इसमें main character या madam का था, बहुत बढ़िया. तो ऐसे बाकी के जो एपिसोड्स रहेंगे उनमें इन सब तरह का कलाकारों को भी ऐसे ही मौका दिया जाएगा, कुछ चैलेंज बढ़ गया आपके? हाँ जी बिल्कुल. जैसे ये यू नो जिस तरह से कहानी अनफोल्ड होगी आपको पता चलेगा कि हर एक का एक अपना जर्नी है और वो बहुत ही दिलचस्प है जिस तरह से एक एक करेक्टर उभर के आएगा. तो जैसे मैंने कहा ये थ्रिलिंग राइड है, ये एक ऐसी जर्नी है जिसमें बहुत सारे यू नो बहुत बार आप गिरेंगे, वापस उठेंगे, वापस सर के बल गिरेंगे, वापस उठेंगे, बहुत मजा आएगा. देखिए शुरुआत उस हुतात्मा कादंबरी से हुई, लेकिन जैसे कि डॉक्टर साहब ने कहा कि सिर्फ जब हम एक फॉर्मेट से दूसरे फॉर्मेट में अडेप्ट करते हैं तो हमें उसमें कुछ नया ढूंढने की ज़रूरत होती है. और ये हमारी कोशिश थी कि हम कोई एक पॉलिटिकल आइडियोलॉजी या कोई एक पॉलिटिकल स्टैंड के परे जाकर एक ह्यूमन स्टोरी कहने की कोशिश करें. तो ये पूरी तरह से सिचुएशन कॉम्प्रिहेंसिवली समझने की ज़रूरत थी. तो संयुक्त महाराष्ट्र के विषय में जो कुछ लिखा गया है, जो किसी भी आइडियोलॉजी का है, उस सब का रिसर्च हुआ, उस सब के बारे में हमने पढ़ा और उसमें से ये कहानी ढूंढ के निकाली. ये जो किरदार है ये शायद फिक्टिशियस है लेकिन ये कहीं से डिराइव हुए है. मतलब फिक्शन इज ऑलवेज एन एक्सटेंशन ऑफ रियलिटी. ऐसा ऐसा हुआ था लेकिन ऐसा ऐसा हो सकता था, तो वहाँ से फिक्शन शुरू हो जाता है. तो ये सब किरदार है, जैसे सचिन खेड़ेकर जी का वारा करके जो एडिटर है, ऐसा ये फिक्टिशियस है लेकिन ऐसा ये कोई एक दो तीन संपादक थे उस जमाने में, उससे डिराइव किया गया है. मालिनी ताई सामंत हु प्लेज अ सोशल एक्टिविस्ट इज अगेन फिक्टिशियस but it is derived from several characters that existed at that time, even for that matter Vidyul Lata Sawant, Vidyut. To ye pura fiction hai lekin fiction sachai pe hi aadharit hota hai. Right, no, we have been very careful and we have not tampered with the reality at all. तो जो कुछ हुआ था और जो कुछ बुक में है, ये जो कादंबरी लिखी गई थी वो मीना देश पांडे जी ने लिखी है, जो आचार्य अत्रे की कन्या है. सो शी हैड यू नो इन हर यूथ फॉलोड दिस मूवमेंट वेरी क्लोजली. आचार्य अत्रे संपादक हुआ करते थे, तो एक देयर वाज अ डे टू डे अकाउंट ऑफ व्हाट हैपेंड ड्यूरिंग दोज 5 years. सो वी हैव क्लोजली फॉलोड दैट हिस्ट्री. Plus, as I said, that we didn't want to have one political, tainted by one political ideology. So, humne iske alag-alag vantage points se isko dekha. Ki isme socialist angle kya tha, communist angle kya tha, Congress ka kya kehna tha, Nehru ji ka kya dilemma tha, Morarji Desai ka kya kehna tha. So, we have understood the situation from all the vantage points. Lekin is sab mein se, jaise maine kaha, kahani to fictitious hai. So, referring to all the facts and finding the truth is what the task was. Facts तो अखबार में पूरे होते हैं लेकिन जो संपादक लिखता है वो अग्रलेख एक ही होता है. So we have tried to find that अग्रलेख. Script लिख के. Yeah sir. Excuse me. Yeah.
Thank you so much. No, actually, when the script is written in details, most of your work is done. Most of the actor's job is done. And I guess this is the first script which I read was so layered with so many subplots. Yes, we have seen on different web series, we have seen different films in not from India, from outside, from different countries. So there is always this, you know, as an actor, you always feel that you want to play something with subtle details, which doesn't normally happen. India mein to bahut hi kam samay mein, bahut kam chances milte hai, kam directors ke saath aise kaam karne ko milta hai. So when this was told, this was the script, not even script, like the idea was briefed by Jayaprad, I knew, I blindly trusted on the research and the details which were brought into the script, and the journey of each and every subplot was really beautifully written. So, matlab phir aapko kuch bhi, you can just like walk, you can literally walk and actually play with each other, and brilliant actors you have, so you are actually very safe. Itne achhe kalakar hai, director hai, it's supported by the art, the time, the era which we try to create with the costume, makeup, set, the cinematographer. So every single unit, every single department on this show was working on the same level with the same dedication. So maine, mujhe nahi lagta ki maine bahut kuch kiya. We all were just together in it. Thank you. Yeah. Excuse me. Yeah. I have a question to the director. I wanted to know how difficult was it to convert a book into a web series, and how much part of the book have you used in this web series? No, it is always difficult, even if you're writing an original script or you're adapting it from something. Because it's its own world that you have to make. How much is this difficult to say? But जो सब पात्र है वो उस बुक से इंस्पायर्ड है, लेकिन कहानी बनाते वक्त ही ना, यू हैव टू बिल्ड ऑन दैट फाउंडेशन. तो दैट स्टोरी, द मेन, द नॉवेल लेड द फाउंडेशन फॉर द स्टोरी एंड द स्क्रीन प्ले दैट आई रोट विद किरण. उस जमाने में सिर्फ कांग्रेस पार्टी हुआ करती थी और कम्युनिस्ट थे, समाजवादी, प्रजा समाजवादी, समाजवादी, कम्युनिस्ट और कांग्रेस. तो इन सब के रेफरेंसेस, एज आई सेड, कि क्योंकि सेंटर में जो सरकार थी वो कांग्रेस की थी, तो जो लोगों का जो गुस्सा था वो उनकी तरफ था. लेकिन इट वाज अ वेरी वेरी स्पेसिफिक मूवमेंट, इट वाज नॉट सिविल डिसोबीडियंस, इट वाज नॉट अ सिविल वॉर कि लोग एस्टेब्लिशमेंट के अगेंस्ट है. लोगों की एक डेफिनेट मांग थी उनको क्या चाहिए, और उसके बारे में ये आंदोलन हुआ. सो इट इज़ नॉट, वी टॉक अबाउट एवरीबडी, वी डोंट सपोर्ट एनीबडी. We are telling a human story. We'll be having last two questions. I just want to recall an anecdote which I experienced myself. I was in Berlin when the first time Israeli company was invited to do theater. And amongst three shows, one of the shows was a play, Ghetto. And this was based on the concentration camp. And after the screening, a lot of young Germans pounded on the writer, Joshua Zobel, that why did you bring this play now, here, when everything is over, Second War? And the answer which Zobel gave, I think, has imprinted on my mind. He said, when I wrote this play, Ghetto, I went into great details to find the authenticity of concentration camp. But when it came to writing the character of Nazi officer, I didn't refer to anything except my inner self. So what happened then can happen now even in Israel. I think that's the fun of creativity.
And I think that's what is interesting about this, that you have to read in between the lines. And this, what Zobel says, in creating something which is based on the true events of the past, when you look at it now, what exactly you want to address and how you want to address. So this referring to self, you know, negative characters, I think it applies to such series and such films also, I think. Thank you. Last one question. Well, I think we have enough censorship everywhere else, so if digital is left alone, it will be good for people. Of course, it comes with a responsibility. Or wo zimmedari agar hum le aur self-censorship kare, to koi baat nahi hai. Or I think we are evolving as a society. So we should soon move towards a paradigm where we self-censor content, which doesn't mean that I'm supporting anything outright vulgar or outrageous. But at the same time, वो misuse होने की ज़्यादा संभावना है, इसलिए। Before we get into the allied conversation, I would rather speak about Hutatma once again. आम्ही सगळे जण जे पाच जण दिसतात, we play पंचमहाभूत. पंचमहाभूत म्हणजे शेक्सपियरच्या नाटकामध्ये इन अ शेक्सपियरियन प्ले देर आर विचेस हू आर पार्ट ऑफ दी प्ले दे नो व्हॉट इज हॅपनिंग अँड दे रिॲक्ट ऑन व्हॉट एव्हर इज सीन अँड दे आर ट्रीटेड ॲज दी ॲज इन बिटवीन दी ऑडियन्स अँड द स्टॉरी तर पंचमहाभूत ह्या सिरियलमध्ये जे सगळे बुद्धिवादी आणि ज्यांच्याबद्दल बोलणं चाललं आहे ते खूप इंडिफरंट आहेत माणसं सगळी आणि ते त्यावर सतत रिॲक्ट करत राहतात. इट्स लाईक द मीडिया अँड युअर सेल्फ हू आर प्रॉबेबली, आय एम नॉट सेईंग इंडिफरंट, बट आर अटेंडिंग प्रेस कॉन्फरन्सेस एव्हरी डे, प्रॉबेबली कमिंग अक्रॉस द सेम क्वेश्चन्स अँड द सेम रिॲक्शन्स. द इम्पॉर्टन्स हिअर इज दी आय एम रिफरिंग इट टू दीज शेक्सपिरियन्स विच आर इन बिटवीन द ऑडियन्स अँड द स्टॉरी. So you are also like those who are in between the audience and the story, and you have a larger responsibility of the maker always makes the story, but you guys also have a larger responsibility of reaching it to the people. I'm not saying ki not taking away the right of critiquing it or applauding it, but which is your prerogative, but the idea of these panchamahabhuta in this story is of vital importance, like all of you, and we are glad Dr. Agashe, myself, Vikram Gokhale, Lokesh Gupte and Ravindra Mankani amala hi panchamahabhuta sakarta ali aplyakade jeva apan aajcha scenario madhe pahato ki pratyek jan donhi bajuni bolu shakto mhanje आज तुम्ही ह्यांना फॉर आहात का ह्यांच्या अगेन्स्ट आहात ह्याचंच उद्या दुसरं डिस्कशन देखील होऊ शकतं. तर देर आर पीपल इन दिस सोसायटी हू कॅन टिल्ट बोथ वेज. वारा कवळेकर दी एडिटर आय प्ले इज प्रो गव्हर्नमेंट समटाईम्स, प्रो पीपल समटाईम्स, अँड ऑल ऑफ अस आर मेड लाईक दॅट, समटाईम्स विथ दी अथॉरिटीज, समटाईम्स विदाऊट दी अथॉरिटीज. थँक्यू. थँक्यू सो मच, अँड दॅट्स अ रॅप फॉर टुडे. So thank you all of you for being present. Ani puna ekda Hutatma cha purna team la khup khup abhinandan ani shubhechha. Thank you so much.